सो मी आता चाललो आहे स्विमिंग करायला, आणि म्हटलं की पुण्यामध्ये मी जसा राहतो फिरतो ते तुम्हाला थोडंसं दाखवायला पाहिजे. सो आजपासून आपण आता डेली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो आहे. आज आहे होळी आणि मी उठलो आहे सकाळी 11 वाजता. मी उठलो आहे सकाळी 11 वाजता आणि आता प्लॅन झाला की स्विमिंगला जायचं. आणि मला असं वाटतं मी एकदम असा लेझी व्हायला लागलो. सो थोडं स्विमिंगनी ॲक्टिव्ह करायचा प्रयत्न करतो. आणि नंतर आजची जी काही प्लॅन आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. बाय द वे मी आत्ता आहे सध्या शिवपेठमध्ये आणि आपल्याला जायचं आहे KMला, KM हॉस्पिटल जवळ. बसा ना, तो गया रे दिल भी गया रे, अरर मैं तो गया दिल भी गया रे, ना 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 ना, धीरे धीरे बोल. सो आम्ही आलो आहे आता एका फ्रेंडकडं, तिला एक उकुलेले म्हणून एक डिवाइस आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. सो मी आणलं होतं तिच्याकडून शिकायसाठी. सो आता तिला परत एकदा रिटर्न करायचं आहे. सो हा तिचा एरिया सगळा, खाली बोलवतो मी. तर मी आलो होतो KM हॉस्पिटलजवळ, जो स्विमिंग पूल आहे त्याला, बट त्याचा टायमिंग 1 वाजताचा आहे दुपारी, आणि आम्ही आत्ता आलो 12 वाजता. सो आता 1 तासभर आपल्याला वेट करावं लागणार, बट तोपर्यंत आपण कुठेतरी एका गार्डनला वगैरे जाऊ, थोडंफार टाईमपास करू. इवन आम्ही नाश्ता पण केलेला नाही, जेवण वगैरे ते पण बाकी आहे, बट म्हटलं पोहून झाल्यानंतर मस्तपैकी जेवण करून आराम करता येईल. तर प्लॅन असा आहे की आता थोडं नाश्ता वगैरे जाऊन येऊ, नाश्ता वगैरे करून पुन्हा एक देऊ आम्ही. देवे माझ्या रूममेटला इंट्रोड्यूस करून देतो. हा आहे सुनील आणि हा UPSC MPSC करतो आहे, आणि हा माझा रूममेट आहे बाय द वे सदाशिवपेठमध्ये आम्ही आता राहतो आहे. तर असाच प्लॅन झालेला माझा की पोहायला जायचं आहे. सो भाई म्हटलं मी पण सो चला आलो आहे. तर बघूया जवळपास जातो काहीतरी नाश्ता वगैरे करून मग पुन्हा एकदा आपण येऊ. तर इथलं स्विमिंगचे तिकीट 30 रुपीज आणि कॉस्ट्युमचं 10 रुपये, प्लस आम्ही लॉकर घेतलं आहे तर लॉकरचे आम्हाला 10 रुपये पडले. तर मोबाईल वगैरे चोरीला जाऊ नये म्हणून लॉकर आम्ही घेऊन ठेवलं एक सेफ्टीसाठी. बाकी माहोल भाई तगडा आहे आणि दुपारचे वाजलेत 1, सो आता गरम गरम व्हायला लागले. सकाळपासून मी आंघोळ केलेली नव्हती कारण मला पोहायला जायचं होतं. तर आम्ही आलो तिथे जवळपास 12 वाजता, आणि 12 वाजता हा टायमिंग ऑड होता त्यांचा. सो 1 तास आम्ही थोडासा टाईमपास केला, आणि 1 तासाच्या टाईमपास नंतर पुन्हा एकदा आपल्याला कॉस्ट्युम भेटला आहे आणि आता जायचं आहे स्विमिंगला. सो भाई मज्जा येणार आहे कारण आफ्टर लॉंग टाईम आली म्हणजे मी स्विमिंगचा एक्सपिरियन्स करणार आहे. गावाकडं पॉसिबल होतं बट इकडं आल्यानंतर स्विमिंग पूल एक ठिकाणी मेंटेनन्सला, एक ठिकाणी बंद पडलेला, आणि हा वाला KM हॉस्पिटल जवळचा चालू आहे. सो म्हटलं हा एक्सपिरियन्स तर घ्यायलाच पाहिजे. त्यात आज रविवारी म्हटलं, आज रविवारी तर भाई फुल फाडू मजा करायची. सो आता स्विमिंग पूलला आलो आहे, बाकी एक्सपिरियन्स करा माझ्यासोबत, आणि जमलंच तर या इथं. शावर 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 केवढी गर्दी, भयानक भयानक वाली गर्दी. कारण आहे ना समर चालू आहे, उन्हाळा चालू झाला आहे, प्रत्येकाला पोहायचं आहे भाई. त्यात आज रविवार आहे
तर जाम मजा आहे. अण्णा मारा उडी मग काय होते जाऊ. अण्णा पहिले उडी मारत इकडे किती फूट आहे? 6 काय करू पाण्या खालून तो एकदा पाण्या खालून घेऊ गरमीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे मी यांच्यासोबत पोहायला आलो आहे. खूप भारी वाटतं. तुम्ही पण या, याचा आनंद घ्या आणि आपल्या भावाला लाईक सबस्क्राईब करून कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कशी झाली. खूप कितीला घेते? खूप कितीला घेते? तिकडे 10,000 रुपये बरं आला अन्न आलो पण आपण दुपार तर नाही भारी वाटत. क्लोरीन पण एवढं वाटत नाही मला पाण्यामध्ये. ठीक आहे तर मजा आहे भाई. लोकेशन सांगून देऊ तुम्ही. पुण्याचं जे KM हॉस्पिटल आहे, KM हॉस्पिटलच्या एकदम अपोजिटला एक गार्डन आहे. तर गार्डनचे क्षेत्र आहे आपल्याला लोकेशन पाहायला भेटतं. तिथं आपल्याला लॉकर त्याचबरोबर कॉस्ट्युम वगैरे प्रोव्हाइड केला जातो. लोकरची प्राईस आहे 10 रुपीज आणि 10 रुपयामध्ये आपल्याला कॉस्ट्युम आणि स्विमिंगची जी साईट आहे ती पण भेटून जाते. त्याचबरोबर 45 मिनिटाचं एक प्लॉट आहे. 45 मिनिटाचं एक प्लॉट आणि एका प्लॉटचे आपल्याला 30 रुपीज पे करायचे. तो भाई मला तर भारी वाटते. त्याच्यातलं भारी मारा. टाका 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 सपाक. उलटी मार ना, उलटी उलटी मार ना उडी. ओहो त्यानेलं खतरनाक. उडी मार ना एकदा, उडी मार ना परत. तू मारली ना आता उडी नाही का? कोणी मारली उडी काय माहिती. तर मित्रांनो आपला 45 मिनिटाचा स्लॉट संपला आहे आणि भाई एवढी खतरनाक मजा आली ना, तर नक्की संडेला तुम्ही एन्जॉय करायला अशा ठिकाणी यायला विसरू नका. तर स्विमिंग पूलचा ॲड्रेस तुम्हाला सांगितला KM हॉस्पिटलच्या जवळ. तर या मस्तपैकी 45 मिनिटाचा स्लॉट बुक करून मस्तपैकी एन्जॉय करा, स्विमिंग करा भाई आणि अंग आपलं मोकळं करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र. बाय बाय. धन्यवाद.